नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आरोग्य कर्मचारी सुनीता घोगरे यांना काल 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी कर्तव्यावर असताना पंतप्रधान मातृत्व वंदना योजना लाभार्थी व तिच्या नवऱ्याने इतर नातेवाईकांसह मारहाण केली। महिला असूनही या महिला कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली। याबद्दल सदर कर्मचाऱ्यांनी आज परभणीचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, मनपा आयुक्त, नानलपेठ पोलीस ठाणे यांना मनपाच्या आरोग्य कर्मचारी ANMचे निवेदन सादर करत घटनेचा निषेध केलाय। या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। समस्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं असून जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्धार केला असल्याचं सांगण्यात आले। अत्यंत तुटपुंजा पगारीवर आम्ही काम करतोय। गेल्या 15 वर्षापासून आम्ही परभणी महानगरपालिकेला आरोग्य सेवा देत आहोत। गल्ल्या बोळ्यांनी जाऊन आमची काम करायची पद्धत असते, पण जर असे कर्मचाऱ्यावर जर असा मारहाण करत असतील, हल्ला करत असतील, तर आम्ही कसं काम करायचं, एरियामध्ये कसं जायचं, आम्हाला प्रोटेक्शन काय आहे, उद्या कोणी येईल, कोणत्या एनएमला कोणत्या आशा वर्करला पकडतील आणि मारतील, हे बरोबर आहे का? पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा गेलो आम्ही, तर त्यांनी त्या आरोपीला बसवून ठरलं, तो आरोपी हसत होता। आम्ही जेव्हा त्यांना बोलावलो तर 2 दिवसानंतर या म्हणले, आणि जो गुन्हा आम्ही त्यांना दाखल करा म्हणालो तर ते आम्ही पूर्ण माहिती काढून नंतर बघू तो गुन्हा दाखल करायचा की नाही। असं 2 दिवसानंतर बोलून हे गुन्हा दाखल करू असं आम्हाला बोलण्यात आलं। असं असताना आम्ही एरियामध्ये का काम करायचे? आम्ही एरियामध्ये जोपर्यंत आमच्या सिस्टरांना न्याय मिळणार नाही आणि त्या 5 आरोपींना जेलमध्ये जोपर्यंत नेऊन टाकणार नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, काम बंद आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरू। तारेडे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी आहोत, आरोग्य सेविका म्हणून आमचं पद आहे। काल झालेला अत्यंत बेकार हे झालं आहे, कारण की एका सिस्टरवर अन्याय झाला म्हणजे सर्व सिस्टरवर अन्याय झाला। ते पैसे काही आमच्या अकाउंट मधून येत नाही। प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केलेला आहे। त्या सिस्टरचं नाव सुनीता घोगरे म्हणून आहे। हे झालेल्यावर सुद्धा तो कागद जो आम्ही त्यांना दिलेला होता, जे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, तो आमच्या अक्षरशः तोंडावर मारून फेकण्यात आलेला। आता जर यांच्यावर तसा एका सिस्टरवर झाला म्हणजे सर्व सिस्टरवर झाला। आम्हाला एरियामध्ये दिवस रात्र काम करावं लागते, कर्मचारी आहोत आम्ही, आमचा अपमान असा करण्याचा त्यांना अधिकार नाही। ते जर सामान्य लोक जर असे वागतील तर आमचा काय फायदा? हा, आम्ही त्यांच्यासाठी रात्रंदिवस झटत असतो। खाली पाडून माणसांनी मारले। आम्ही का पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं 354 विनयभंगाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करा, तर ते आम्ही आमचं बघूत काय करायचं असं म्हणत होते आणि त्यांना पाडून त्यांचे कपडे फाडून मारलेत। तर त्यांना फक्त हा गुन्हा दाखल करा म्हणतो, तो गुन्हा देखील दाखल करत नाही। था तुम्ही आम्ही आमचं काय करायचं करूच नाही, तर कागद आमच्या तोंडावर फेकून मारलं करा तुमचं, तुम्हाला काय करायचं असं बोलतायत। काय मागणी काय आपली? आमची मागणी एवढी की त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा। आणि एवढे आरोपी आहेत ना, तेवढ्या आरोपींना आणायचं। फक्त त्यांनी एका आरोपीला तिथे नेऊन बसवले, त्यांच्या पूर्ण कुटुंबाने येऊन त्या एकट्या बाईला रस्त्यात अडवून मारलं। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।